नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच बातमी राजकारणाच्या मैदानातली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं एक समन्स बजावलाय. पंजाब अँड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक अर्थात PMC बँक घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. मंगळवारी 29 डिसेंबरला त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलंय. PMLA कायद्याअंतर्गत 67 कलमानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागेल. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचं आधी म्हटलं होतं. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरवरून विरोधकांवर काय टीका केली ते पाहूयात. संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलंय, आ देखे जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया. दरम्यान चुकीचं काम केलं नसेल तर घाबरण्याचं काहीच काम नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ट्विट करत असतात. एक गोष्ट अशी आहे की संजय राऊतांमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांना अनेक शेर पाठ आहेत, त्यांना अनेक गाणे पाठ आहेत. त्यामुळे त्यांना जेव्हा दुसरं काम नसतं त्यावेळेस एखादा शेअर ट्विट करतात, एखादं गाणं ट्विट करतात. त्यामुळे त्याच्यावर उत्तर आम्ही कशाला द्यायचं? पण खडसेच्या नंतर राऊत यांना नोटीस काय? असं आहे की मी काही ईडीचा प्रवक्ता नाही आहे, हे तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे. आणखी भाजपवर नेहमी अशा पद्धतीचा आरोप केला जातो की कुणाला ईडीनं नोटीस दिली की भाजपला समोर गेलं. म्हणून माझं म्हणणं असं आहे की चांगलं काम केलं तर कोणी कोणाला नोटीस मिळत नाही. त्याच्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि काही कुठलंही त्यात चूक नसेल, कोणी घाबरण्याचं कारण नाही. नीट जाऊन त्याला उत्तर देता येतं. आता मिळाली कुणाला नाही मिळाली हे मला माहिती नाही, कारण मी त्यातला प्रवक्ता नाही. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचं समर्थन शिवसेना करते आणि ईडीची नोटीस यावर सुडाचं राजकारण असे आरोप करते. ईडीला सहकार्य करावं असं म्हटलंय भाजपचे आमदार राम कदम यांनी. महाराष्ट्र सरकार पोलिसांचा गैरउपयोग करून किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून जेव्हा एखादी कारवाई करते तेव्हा ती पारदर्शी आहे, प्रामाणिक आहे. म्हणजे रातोरात हे कोणाचं घर तोडतात, काही पत्रकारांना अटक करतात, ते सर्व पारदर्शी आहे. पण केंद्र सरकारच्या एखाद्या चौकशी यंत्रणेनं शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची नोटीस पाठवली तर ती सुडाची भावना. असं दोन्ही बाजूंनी ढोल या सरकारला वाजवता येणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी अशा पद्धतीनं चौकशी यंत्रणांना राजकारणामध्ये खेचण्याचा प्रयत्न करू नये. चौकशी यंत्रणांना त्यांनी सहकार्य केलंच पाहिजे. दरम्यान याच सगळ्या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. PMC बँक घोटाळा संबंधित संजय राऊत यांच्या परिवाराला ईडीने नोटीस पाठवली असं बाहेर येत आहे. मला राऊत साहेबांनाच विचारायचं आहे, आपण PMC बँक घोटाळ्याचा आपला परिवार लाभार्थी आहेत का? आपला काय आर्थिक संबंध आहे का? या संबंधी आधी आपली काही चौकशी झाली होती का? आपल्याकडून माहिती मागवण्यात आली होती का? आणि जर आपण लाभार्थी असाल तर त्या संबंधी ईडीने काही माहिती आधी मागवली असेल, आता जर मागत आहेत तर त्याला राजकीय स्वरूप कसं देता येणार? 10 लाख लोकांचे पैसे बुडाले आहेत, PMC बँक पुनर्जीवित व्हावी हे आमचे प्रयत्न आहेत. तसेच घोटाळेबाज असेल, लाभार्थी असेल, त्याच्या संबंधी पण चौकशी व्हायलाच हवी. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काय म्हटलं पाहूयात. आता हे सरकार अस्थिर करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू होईल आणि त्याकरता या सगळ्या ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आहेत ईडी सारख्या, त्यांचा जोरात वापर सुरू करण्यात येईल. ईडीनं आता आपलं जे कार्यालय आहे बाकीच्या तपास यंत्रणांसहित, ते भारतीय जनता पक्षाचं आलिशान जे कार्यालय आहे, प्रचंड मोठं आहे, तिथं आता त्यांनी त्या ठिकाणी स्थलांतरित करावं,
जेणेकरून हा जो काही भ्रम आहे की ह्या स्वायत्त संस्था आहेत, एकंदरच निरपेक्ष पद्धतीने काम करत आहेत, तो पूर्णतः